ओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव रेश्मा विरा शितप भांडूप टेंबीपाडा उपासना केंद्र मी दोन हजार तीनपासून बापूंकडे येते गाडीमध्ये एक व्यक्ती भेटली मला त्यांनी सांगितलं की तुम्ही लॉकेट तुमच्या गाड्यामध्ये पाच रुपयाचा छोटासा भेटत होता दुसऱ्या व्यक्तीने मला दिलेलं मी बापूंकडे तेव्हा जात नव्हते त्याच्या आधी एक लॉकेट दिलं होतं त्या लॉकेटवरने मला बापूने आणलं की सांगितलं तुमचा लॉकेट बापूंचा हा तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला उपासना केंद्र माहिती आहे का तुम्ही जाता का नाही म्हटलं मला माहीत नाही कुठे केंद्र आहे काय मला माहीत नाही केंद्र म्हणजे काय मला काय कल्पना का? 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 नाही त्याची अमुक ठिकाणी तुमचं केंद्र आहे भांडूपमध्ये तीच मला कळकळ लागली दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीकडे गेली मी मला ही शाळा आहे ना खालची सह्याद्री शाळा ती मला दाखवायला येशील का म्हणून एक दिवस फक्त दाखवायला मला तिथे जायचं आहे दाखवायला आली ती तिने दाखवलं मला दुसऱ्या शनिवार मी जॉईन झाली उपासना केंद्रामध्ये त्या शनिवारपासून आज मी तीच माझ्या बापांकडे बापू मला घेऊन येतोय मला काही वाचायला येत नव्हतं शाळा मी शिकलेली नाही जे खरं आहे ते मी सांगणार ए डी एमची प्र परीक्षा दिली ती पण मी नव्हती मला एक होती त्यांनी सांगितलं तुम्ही पेन घ्या फक्त नाही ए डी एमची प्र परीक्षा द्या तुम्ही म्हणून मला नाही येत मी शिकलेली नाही आहे मी नाही देणार त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त पेन धरा धरलं पेन मी बारावीची पोरगी एक चायेमध्ये होती तिच्याबरोबर मी गेली तिला पण ए प्लस भेटला मला बी ए प्लस भेटला त्याच्यामधून मी पार पडली मला बापांनी पास केलं आणि जायची मी बसायची अशी काही मला समजायची डोळे बंद करायची फक्त ऐकायची मी रामरक्षा म्हणजे काय बडबडतं ते काय माहीत नाही मला उपासनाला गेली शांत बसायची मी मला वाचायला येत नाही तर मी काय वाचू शकत नाही अशीच बसायची बसता बसता मी एक पंधरावी शिकलेली रुपा नावाची कुंभार म्हणून पोरगी आहे तिला सांगायची बाय गं मला हे वाचायची खूप गं आवड आहे पण मला येत नाही मला तू वाचायला सांगशील का येशील काय गं माझ्याकडे बघा बापू माझा कसा करून घेतो आज तोंड पाठ आहे राम रक्षा माझा खूप अनुभव आहे आणि सगळं माझ्या पाठ आहे पुस्तक घ्यायची जरूर नाही आता त्रिविक्रमची माळ आपली सोळा माहिती आपण पण बापूने माझ्याकडे करून घेतली नाही स्पर्श पण झालेले आहेत माझ्या बापूंचे मला बापून सगळं काय राम राम वही कशी लिहायची राम कसा लिहायचा हेही मला माहीत नव्हतं बापूने एवढं मला कसं नेलं काय मला कल्पना नाही मी तो बघते खरं बापूने मला कसं नेलं आणि मी एवढं किती पुण्य केलं पण मला माहीत नाही बापूंची खरोखर गेल्या जन्मीची पुण्यही होती पण मला माझा बापू लाभला मी गुरु धरला आहे तर माझा बापू पहिलाच मी कुठेही गेलेली नाही बाहेरचं म्हणायचं ना काय हे बघायचं वगैरे काय मला खूप बोलतात अडचणी भरपूर येतात समुद्राच्या लाट्या त्या आपल्या जीवनामध्ये येतातच पण त्याच्यातून बाहेर काढणारा आपला बाप आहे आणि खूप मला ह्या अशा आलेल्या आहेत लाटा त्याच्यामधून माझ्या बापूने भरपूर मला बाहेर काढला आहे तो अनुभव ऐकलं ना माझ्या अंगातून खूप हे येतात पण कंट्रोल करते माझ्या मुलाच्या टायमाला आता एक अनुभव सांगते दीड वर्षाचा मुलगा होता माझा दीड वर्षचा मुलगा होता आम्ही असं जेवायला बसलो आणि अशी फॅमिली माझी मोठी होती आणि असा टोप मी घ्यासवर नाही आणला आणि खाली डाळीचा टोप ठेवला आणि जेवायला आम्ही असं बसलो दहा बाय दहाची रूम छोटीशी रूम आहे एवढी रूम आहे माझी आणि मी जेवायला बसलो सगळे माझे मिस्टर पण घरी होती त्या दिवशी कसं झालं असा बाळ माझा ठेवलेला मी वरती आणि खेळतोय म्हटलं राहील तो बाळ खेळता खेळता कसा पडला ना तो डाळीच्या टोपातच बसला असा पूर्ण डाळीच्या टोपामध्ये बसला स्लॅग घसलेला घातलेला होता मला काय समजलं नाही मी काय केलं ते उचललं बाळाला डायरेक्ट नळाखाली नेलं नळाखाली ने तो स्लॅग काढला तशी जशी कोंबडी सोलतो ना तशी पूर्ण चांबडी माझ्या हातात येले बापूने मला किती बल दिलं मला माहीत मा नाही मी एवढी हलकी आहे ना म्हणजे खूप माझ्या बापूला माहीत आहे अजून तो चित्र दिसत चांबडी अशी पूर्णपणे बाहेर आली तसंच बाळाला घेतलं मी आता जाणार कुठे दोन वाजले कुठे डॉक्टर भेटणार बाळाला पांढऱ्या फडक्यामध्ये गुंडाळलं आणि घेऊन गेल घेऊन गेली डॉक्टरकडे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही असंच आहे असं असं काय घाबरू नका डॉक्टर पण भेटला माझा बापूच आहे तो जिथे जातो तिथे तो सांगा ती माझ्या आहेच नक्की आहे एकशे आठ टक्के माझा बाप सांगा ती माझ्या लोक घरात चाहीमध्ये बागायला येतात तुम्ही ॲडमिट कसं नाही करून घेते सगळे माझ्या लोक बोलतात आहे ॲडमिट करून का नाही घेतली तुम्ही माझा बाप आहे ना माझा बाप बसला आहे सगळ्यापेक्षा तो आहे सर्व करणारा तो आहे मी उदी गेली त्रिपुंड काढायची माझ्या बाळाच्या डोक्यावरती मी उशाखाली उगदी ठेवायची डॉक्टर म्हणजे तुम्ही काळजी घ्या तो डॉक्टर नाही माझा बाप सांगायचा तुम्ही काळजी घ्या बाळाची काळजी घ्यायची डेटोनी पुसायची तो रडायचा बाळ तसा मी रडायची कुशीवर एकाने एका, एका त्याची लवगीची जागा फक्त राहिली होती माझ्या बापूने ठेवली होती बाकी पूर्ण माझा पोरगा भाजला होता पूर्ण भाजला होता अजून पण त्याची माव आहे आता पोरगा माझा तो सोळा वर्षाचा आहे म्हणजे किती संकट आलेलं मोठा पण माझ्या बापूनी सावरलं आणि माझ्या बाळाला फळी लावली होती त्या फळीला अजून तीन दिवसा माझी पोरगा माझा उभा राहायला तिथे आणि आरमिट न करता माझा पोरगा मस्त खणखणीत बरा उदिनी फक्त त्रिपुंड काढायची बाप्पाचं नाव घ्यायचं बापूरा आहे तू बघ माझं नाही लेकरू आहे ये तुझं आहे त्याला तू काय करायचं आहे ते जी तू बघ मी काळजी घेणार तू सांगणार त्याप्रमाणे मी काळजी घेणार कारण तू मला सांगणार तसं मी ऐकणार तुझा लेकरू आहे दुसरी गोष्ट त्याला ताप आला दीड वर्षाचा मुलगा होता दीड वर्षाच्या नंतर मग थोड्या दिवसाने त्याला ताप आला भयंकर अडीच वाजता अचानक ताप आला माझ्याकडं औषध पाणी काय नव्हतं रात्रीची गोष्ट बघते शोधते मी सगळ्या बाटल्या खालीच काय करू आता उधी घेतली पूर्ण अंगाला त्याच्या फाकली आणि बापूनं सांगितलं फोटोवर उभी राहिली आणि फोटोची सांगितलं बापू आत्ता मी काय करू सांग माझ्याकडे औषध तर नाहीच आहे औषध नाहीच आहे माझ्याकडे उद्या डॉक्टरकडे जायपर्यंत सकाळी माझ्या पोरग्याचा ताप जाऊ दे आणि बापूंची उदी लावली ना पोरग्याला घेतलं जवळ आणि बापू थोड्या वेळानं माझा पोरगा गार झाला एकदम पण बापूनं काय सांगितलं आहे मी उद्या सकाळी जाणार मी डॉक्टरकडे आत्ता त्याला बरं वाटलं पाहिजे तर बापू मला काय बोलतील आता सांगितलं हिने मला उदी लावलं आहे की ताप जाऊ दे सकाळी गेलो म्हणून तू जाणारा ना डॉक्टरकडं नाही जायला पाहिजे माझे बापू ओरडणार मला मी बोलली माझ्या मनाला पोरग्याला घेऊन गे मी डॉक्टरकडे गेले माझ्या बापूने खरंच खूप अनुभव दिले एवढ्या माझ्या जीवनामध्ये संकट आलेत खूप अजून येतात आहे आणि माझा परिवार मोठा आहे मला चार मुलं आहेत खूप संकट आले आत्ता मला खूप एवढा त्रास आहे याच्यामध्ये ना फक्त माझ्या बापू राहायला माहिती आहे मी दादांकडनी सगळीकडं जाऊन आलेले आहे पण माझ्या या भक्तीने मला एवढी शक्ती दिली ती खूप चांगली कवच बनवले माझ्या भक्तीची आणि मला किती कवचीवर त्या दगडी मारल्या तरी त्या काही होत नाही आजूबाजूला शत्रू शत्रू आहे खूप आहेत माझ्या गावी गेलं तरी पण पण मी बाहेरचं काय बघत नाही माझा बाप आहे मी हनुमान इसा राम रक्षा माझ्या मुलाला ताप झालं काय झालं मुलाला बसवणार कुठे जायचं नाही माझा बापू आहे एक विश्वास अपुरता करता अर्था गुरु आहे ना विश्वास ठेवा बाळानो मुलांना घेणार बसवणार माझ्या मुलीला पण तसंच झालेलं बसवणार आणि माझ्या बाळाचं सगळं घेणार राम रक्षा हनुमानसूत्र जेवढं येईल ना तेवढं जे गोड बोलायचं तेवढं बोलून घेणार माझा बापू आणि सगळं करणार माझं थिच्छा तिथे थंड होतो एवढ्या लाठा येतात जीवनामध्ये एवढ्या लाठा येतात जीवन माझा बापू कसा पार पाडतो त्याच्यातून फक्त ने फक्त तोच करू शकतो दुसरा कोणी करू शकत नाही खरंच वापूर अशीच कृपा असू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना हरिओम श्रीराम अंबंदे